तर वेलकम बॅक टू फिल्मी बोभाटा. तर वन्स अगेन फर्स्ट ऑफ ऑल थँक्स अ लॉट. तुम्ही जो आमच्या आधीच्या रिव्ह्यूला जो काही रिस्पॉन्स दिला आणि ज्या शब्दात रिस्पॉन्स दिला, म्हणूनच त्यावर इन्स्पायर होऊन आम्ही एक नव्हे तर तब्बल दोन मूवीचे बोभाटे घेऊन तुमच्या समोर सज्ज झालेलो आहोत आणि ते पण एकदम मी चिन्मय, मी अनिरुद्ध. तर आज आपण बोलणार आहोत देवा या मराठी मूवीबद्दल. अख्ख्या मूवीमध्ये हेच आहे, म्हणजे लीड रोल सोबत जो सस्पेन्स ठेवलाय ना, दमदार आहे, दमदार. म्हणून तो सस्पेन्स त्यांना एवढा आवडला की अख्ख्या मूवीमध्ये देवा जातो, देवा येतो, देवा जाऊन येतो, देवा येऊन जातो, देवा येऊन जातो आणि जाऊन येतो, देवा येतो जातो, येतो जातो, येतो जातो. संपला संपला. हा आला ना, किती वेळा आला, संपला. नाही, स्टोरी मध्ये सस्पेन्स ठीक आहे रे, पण कॅरेक्टर बरोबर सस्पेन्स का? आता वळूया आपण चित्रपटातील दृश्यांकडे. कोकण म्हणजे निसर्गरम्य, ऑब्व्हियस आहे. हा पण त्याच्यामुळे तुम्ही कोकणातला निसर्ग एवढ्या वेळा दाखवलाय की तो पिक्चर नाही वाटत, डिस्कव्हरीची डॉक्युमेंटरी फिल्म वाटते. तर आता आपण वळूया चित्रपटातील अभिनयाकडे. अंकुश चौधरी, स्पृहा जोशी आणि तेजस्विनी पंडित यांनी उत्तम काम केलेलं आहे, पण त्यातल्या त्यात अंकुश चौधरी याने देवा एक अतरंगी या कॅरेक्टरला साजेसा उत्तम अभिनय केलेला आहे आणि त्याचमुळे स्टोरी दमदार आहे, पण डिरेक्शन तितकं दमदार नाही आणि त्याचमुळे कुठे ना स्टोरीला न्याय नाही मिळाला. बरोबर आहे, डिरेक्शन एवढं दमदार नसलं तरी आर्ट डिरेक्शन यातलं सुपर आहे, क्लास, ऑसम, फॅन्टॅस्टिक, मार्वलस, ग्लॅमरस, ऑसम, एवढंच येत. त्यातली गाणी ही सीन वाईज उत्तमरित्या वापरलेली आहे, म्हणजे ज्या सीनला जी गाणी रिक्वायर्ड आहेत ती वापरलेली आहे. पण टायटल सॉन्ग सोडलं तरी तर कुठलीच गाणी तुमच्या लक्षात राहणार नाहीत. देवा ही एक उत्तम कलाकृती नाहीये, पण एंटरटेनमेंट वाईज चांगला आहे. हा, त्यामुळेच जर तुम्हाला हा मूवी एज अन एंटरटेनमेंट म्हणून बघायचं असेल तर तुम्ही आवर्जून जा, पण न जाण्याबद्दल मी काहीच बोलणार नाही, तुमच्या हातात आहे, जा नका जाऊ. तुम्हाला जर आमचा फिल्मी बोभाटा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथे असतं लाल बटन, इथे असतं, तुला नाही माहिती, मी युट्यूबला नेहमी असतो.